मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार उत्तम काम करीत आहे असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेत काढले. राज्यासमोर भविष्यातील आव्हानांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बदल होत चालले आहेत, ते बदल ओळखून या राज्याला त्या दृष्टिकोनातून तयार करणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी ओळखून मुख्यमंत्री योग्य कारभार करीत असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यावेळी म्हणाले. विरोधी पक्षाच्या माध्यमातून आलेला अंतिम आठवडा प्रस्ताव आणि या प्रस्तावाच्या अनुषंगाने कायदा, सुव्यवस्था, शिक्षण आणि इतर विषयाच्या अनुषंगाने चर्चा उपस्थित करण्यात आली. त्यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य सरकारची बाजू ठामपणे मांडली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये निरनिराळे अभिनव प्रयोग राबवत या राज्याची व्यवस्था ही एका प्रगत राज्याकडे नेण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतले. राज्याला पुढे घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक दृष्टिकोन असलेले मुख्यमंत्री आहेत ही प्रतिमा सगळ्यांच्याच मनात ठसली आहे. विरोधक फक्त सरकारवर टीका करण्याचे काम करते, मात्र हे सरकार सर्वसामान्य जनतेचा विचार करते अशा शब्दात आमदार प्रशांत ठाकूर यांनी विरोधकांचा समाचार घेत सरकारची बाजू सक्षमपणे मांडली.